लोकसभा निवडणूक 2019 बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा पुन्हा एकदा विजय झालाय. प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केलाय. बुलढाण्याची जागा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होती, तरीही यासाठी प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा ही जागा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय. शिवसेनेचे मित्रपक्ष असलेल्या भाजपने बुलढाण्याची जागा मागितली होती. भाजपचे स्वर्गीय भाऊसाहेब यांचे चिरंजीव या जागेवर लोकसभेचे तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते. लोकसभा 2019 निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केलाय. प्रतापराव जाधव यांना 5,21,977 मते मिळाली, तर शिंगणे यांना 3,88,690 मते मिळाली. तर मतांची आघाडी घेत 1,33,287 मतांनी बाजी मारली. खरं म्हणजे या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी माझ्यावर आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा मला लोकसभेची या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि या ठिकाणी तिसऱ्यांदा लोकांच्या समोर जात असताना अगदी ज्याला आपण म्हणतो अँटी इन्कम्बन्सी वगैरे असं काही वाटलं नाही, कारण की मागच्या 10 वर्षातला माझा या जिल्ह्यातल्या जनतेशी असलेला संपर्क, या 5 वर्षामध्ये NDA सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामं, मग ती रस्त्याची असतील, सिंचनाची असतील, विजेची असतील, किंवा गोरगरीब शेतकरी शेतमजुरासाठी आणलेल्या योजना असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन निश्चितपणानं जनतेने या ठिकाणी केलं आणि प्रचंड मताधिक्याने मला या ठिकाणी निवडून दिलं. या विजयाचं खरं श्रेय आमच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व मतदार बांधवांना मी या ठिकाणी देतो की त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि निश्चित तो विश्वास सार्थकी लावण्याचं काम पुढची 5 वर्षे मी मनापासून करीन एवढे आपल्या वतीनं मी त्यांना वचन देतो. रायगड माझ्यासाठी नितीन कांडजे पाटील, बुलढाणा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.